स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. आपण पाहूया मराठी सुंदर सुविचार. मला आशा आहे की आपण माझे चॅनल नक्की सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर कराल. चालता आणि धावता येण्याआधी माणसाला रांगावं लागतं. सोपी होण्याआधी कुठलीही गोष्ट कठीण असते. ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही. तुम्ही जे आतापर्यंत करत होता तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होतं. माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही. स्वप्न पाहतच असाल तर मोठच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळतात. जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे. आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे. योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती योजना अंमलात आणताना 10 मिनिटे वाचवते. विचार बदला, जीवन बदला. निश्चयी माणसाला कोणी थांबवू शकत नाही. अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरजच पडत नाही. तो जागेवरून निघतच नाही. तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहोचाल कोणच ठाऊक. ध्येय निश्चित करा. तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका. ध्येयाने झपाटून जा. यश तुमच्याकडे अक्षरशः ओढलं जाईल. बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही. अपयश जितकी जास्त यश तितकं मोठं. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो तेव्हा त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरशः संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते. तडजोड म्हणजे सुखी आयुष्याचा पासवर्ड. आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते. आळसात आरंभी सुख वाटते पण त्याचा शेवट दुःखात होतो. जीवन हे यश आणि अपयश यांचे अनोखे मिश्रण आहे. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.